नमस्कार, मी सौरभ, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की प्रमुख राग किती आहेत व कशा प्रकारचे आहेत ते आपण आज बघणार आहोत. तरी सर्वप्रथम काही विनंत्या, काही कमेंट, काही प्रतिक्रिया तुम्ही करत असतात, पण माझ्या ज्याने पूर्ण प्रतिक्रिया पूर्ण होत नाही, त्यामुळे माफी असावी. तसेच आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट उपलब्ध झालेल्या आहेत, त्यांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या हार्मोनियम अगदी स्टेप बाय स्टेप शिकू शकाल. आणि आपल्या चॅनलवर सर्व प्रकारचे रोमॅन्टिक गीते, भजन, भक्ती गीते, गवळणी इत्यादींचे नोटेशन दिले जाते, आणि विशेषतः मराठीमध्ये नोटेशन दिले जाते, त्यामुळे तुम्हाला समजायलाही सोपे जाते. आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटेचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी. चला तर मग कुठेही वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर प्रमुख राग मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो, कारण कसं असतं, काही गोष्टी आधी मी ट्राय करतो नंतर तुम्हाला सांगत असतो. बघूया. पहिला राग आहे राग यमन, त्यानंतर दुसरा राग आहे राग हिंडोला. यामधील काही रागांचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत, काही रागांवर व्हिडिओ राहिले आहेत, लवकरच टाकण्यात येतील. त्यानंतर तीन नंबरचा राग आहे राग बिहाग, त्यानंतर राग दीपक, त्यानंतर राग मेघ, त्यानंतर राग भैरव, त्यानंतर राग श्री, त्यानंतर राग भैरवी, त्यानंतर राग देश, त्यानंतर राग बागेश्री, त्यानंतर राग काफी, त्यानंतर राग बिलावल, त्यानंतर राग मालकंस, त्यानंतर राग रामकली, त्यानंतर राग सारंग, त्यानंतर राग मुलतानी, आणि शेवटचा राग आहे राग ललित. अशा प्रकारे काही राग आहेत जे की मुख्य राग आहेत, प्रमुख राग आहेत, त्यांना प्रमुख राग म्हटले जाते. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घंटेचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सर्वात आधी. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओवर.